तुलने ना इतर पक्षांच्या तुलने ना एनसीपी तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त इनकमिंग व्हायला लागले, याचा काय परिणाम होईल आणि तुम्ही मुख्यमंत्री पदावर कधी येतील काय असंही सांगितलं. मी जाती असे बोलतो असं सांगत नको लाजाण्यात तुझी माहिती का त्याचा काही पत्ता नाही. अजून शेती अजून नियोजक व्हायचे नियोजकचे आहे का सरकार बनवायचं म्हणजे संघमत पाहिजे. बहुमत असेल तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री आणि त्याच्यात काही नाही. वीस असं त्याचे काय जैन भक्ती त्याची अशा बोलतात का त्यांना माहिती आहे वस्तूस्थिती काय जुने सरकारी आहे काही त्या लोकांनी मी एकत्र काम केलं. हनुमंत चौकशी त्यांची उडी केस होता, त्याच्यानंतर दुसरे जे देशू त्यांचे वडील माझ्यावर होते हेही होते. जुने सरकारी बऱ्याच संस्था घेत नाही मी चालू म्हणून सेवाने नसायला. आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजप सोडलं, मी राष्ट्रवादी पवारसाहेबांचं गेलो असं सांगितलं. भाजप बैठकीत काय झालं? भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा शब्द त्यांनी प्रेस घेतली बाहेर हो जाता जाता राजेंद्र राजेंद्र प्रश्न एवढा आहे की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतायत तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडतात. म्हणलं की काय बैठकीत झालं जुने सरकारी भलतीकडे गेले होते त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही, योग्य रस्ता आपला जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे. त्याचं स्वागत आहे, अनेक वर्ष एकत्र काम केलं, पुन्हा काम करायची इच्छा आहे. आमचं म्हणजे किंवा एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू, महाराष्ट्राला उतरू आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची शक्ती कामाला लागतो.